पुरस्काराच्या रूपाने युवकांना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळत असल्याचे विचार आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रणिती शिंदे युवा पुरस्कार वितरण प्रसंगी व्यक्त केले. शनिवारी सायंकाळी फडकुले सभागृहात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रणिती शिंदे युवा प्रेरणा पुरस्कार वितरण कार्यक्रमात आमदार म्हेत्रे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते. यावेळी धनंजय ठेंगील, चेतन गायकवाड, इर्शद सय्यद युवा उद्योजक, अमित अळंगे, स्वप्नील राजाभाऊ सर्वदे युवा वकील, प्रेमिला चोरगी, सचिन गाडेकर, युसुफ शेख युवा पत्रकारिता, विशाल भांगे, विक्रांत कालेकर, प्रथमेश बनसोडे, अश्विनी इंगळे, गणेश शिंदे युवा पत्रकारिता, दूरचित्रवाणी वाहिनी, मेंदू रोग तज्ञ डॉ आनंद मुतकन्ना, त्वचारोग तज्ञ डॉ सचिन कोरे व स्त्री रोग तज्ञ डॉ प्रियदर्शनी कादे, युवा वैद्यकीय, संभाजी आर्माचे श्रीकांत डांगे, शेखर बंतोलोलू, रसूल पठाण आणि एजाज बागवान, सामाजिक कार्य प्रमोद पवार, अमित कोर्टीकर युवा क्रीडा आदी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान युवक युवतींचा आमदार म्हेत्रे, काडादी, माजी आमदार येलगुलवार, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष हिराचंद अंकलगी, उद्योगपती राजकुमार राठी, नगरसेवक विनोद भोसले, सुदीप चाकोते, सैफन शेख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रणिती शिंदे युवा प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार म्हेत्रे म्हणाले, समाजाने दखल घ्यावी असे उल्लेखनीय आणि असामान्य कार्य पुरस्कारप्राप्त युवक युवतीने केले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन स्पर्धेत टिकू शकणारी भावी पिढी निर्माण होईल. सामाजिक कार्य केले, त्यांचंही आपण काम केलं. आताच तो मुलगा 17 वर्षाचा आहे, त्यांनी प्रवीण मिळाले. सर्व क्षेत्रातले लोक आहेत, सर्व क्षेत्रातले. आता या मुलाला आपल्याला सर्व हे तयार झाले, पण भावी पिढी आहे, त्या भावी पिढीनं सर्व अंगाने तयार करावे. प्रचंड असं स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आता निर्माण झाली. त्या स्पर्धेमध्ये आपली युवक मंडळी टिकाऊ ठरतील की नाही याची शंका नैसर्गिक परिस्थिती आज देशात आहे, जगात आहे, जिल्ह्यात. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये टिकून धरलं म्हणजे असली भावी पिढी. तुम्हाला आम्हाला करावं लागेल, त्यांचे गुरुजन करतील, त्यांचं आदर्श करतील, राजकीय करते म्हणून आमचं काम आहे, सामाजिक कार्यकर्ते काम आहे, पालकांचं काम आहे, ह्या सगळ्यांचंच काम आहे की बाबा फक्त एकावर सोपून चालणार नाही. सर्वांनी जर जबाबदारी घेऊन हे काम करण्याचं जर पुढं धोरण ठेवलं तर निश्चितपणे भारताचं सगळं 125 कोटी जनतेचं जो उद्देश आहे, प्रबळ इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय होणार नाही. अध्यक्षस्थानावरून बोलताना काडादी म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांचे कार्य लोकाभिमुख व युवकांना प्रेरणा देणारे आहे. आमदार होण्यापूर्वी त्यांनी जाई दुई या व्यासपीठाच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम हाती घेतले. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या युवक युवतींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रेरणा देण्यासाठी युवक काँग्रेसने घेतलेला प्रेरणा युवक पुरस्काराचा कार्यक्रम तृत्य असून पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे मनपूर्वक अभिनंदन. अशा पद्धतीनं बेसलाईनला जाऊन काम करून त्या ठिकाणी शहरातल्या युवकांना प्रोत्साहन देण्याचं, त्यांच्या पाठीमागे राहणं आणि त्यांच्या पाठीमागे उभारून त्यांना प्रोत्साहन देणं हे काम त्यांनी करत आलेले आहे. आणि त्यामधूनच आता डॉक्टर कालेंनी सांगितलं तशा पद्धतीनं शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आणि आज प्रणिती त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं या ठिकाणी कौतुक होत आहे. या 8-10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी हॉस्पिटल आणि डेव्हलप केलंय आणि त्याच्या कार्याची आज कौतुक केलं गेलंय. नक्कीच हे त्याच प्रयोग आहे म्हणून त्यांच्या कार्याच या ठिकाणी आपण दखल घेतोय असं मी म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही. युवा पत्रकारांनी चर्चेसाठी भडक बातम्या देण्यापेक्षा समाजहित लक्षात घेऊन पत्रकारिता केली पाहिजे असे विचार येलगुरवार यांनी मांडले. मनापासून धडपड करून आपल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लोकांना घेण्यापत आपलं कार्य आपल्या त्या क्षेत्रात झालेलं आहे म्हणून मला वाटतं युथ काँग्रेसनी तुमची म्हणजे निवड केलेली आहे. ही निवड अत्यंत म्हणजे मी चेहरे पाहिल्यानंतर सुद्धा मला वाटतं कोणी लढाऊ आहे, कोणी वैद्यकीय क्षेत्रातला आहे, कोणी कला क्षेत्रातला आहे, कोणी क्रीडा क्षेत्रातला आहे, या क्षेत्रातले म्हणजे अशी ठळक जे व्यक्तिमत्व आहेत अशा व्यक्तिमत्वाचा इथं सत्कार होतो. या कार्यक्रम प्रसंगी अॅडव्होकेट अमित अळंगे, डॉक्टर प्रियदर्शनी कादे,
अश्विनी इंगळे, प्रथमेश बनसोडे आणि विशाल भांगे या पुरस्कार प्राप्त व्यक्तींनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. आमच्या हॉस्पिटलचं उद्घाटन 2010 झालं, त्यावेळेला सुशील कुमार शिंदे यांनी येऊन त्याचं उद्घाटन केलं आणि आज 8 वर्षांनंतर प्रणितीताई शिंदेचा अवॉर्ड मला मिळतोय यासारखं भाग्य मला वाटतं नाहीये. आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जो युवा प्रेरणा पुरस्कार समाजातील युवकांना त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल दिला जातोय त्याबद्दल मी शहर युवक काँग्रेस कमिटीचे खूप खूप आभार मानते. त्यांनी आम्हाला हा पुरस्कार देऊन आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा दिली आणि यासाठी मी त्यांचं खूप धन्यवाद करते. समोर बोलण्याची एक संधी मिळाली किंवा काँग्रेस पक्षाचं जे धर्मनिरपेक्षता आहे ती आज तुम्ही कृतीतून दाखवून दिली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि यापुढे काळात या पुरस्कारामध्ये सन्मान नसून जबाबदारी आहे त्याची मला जास्त जाणीव आहे. यापुढच्या काळात त्याच जबाबदारीने समाजाला सर्वसामान्य माणसाच्या हिताकरिता काम करत राहील. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सागर शहा यांनी केलं तर आभार प्रदर्शन बाबा करगुळे यांनी व्यक्त केलं.